खेड तालुक्यातील ब्रिहम येथे शेळा चारत असताना युवकास शेतात 15व्या शतकातील नाणी सापडली. ही घटना दिनांक 4 जानेवारी 2022 ला घडली होती. तर ती नाणी आता खेड तहसीलदारांनी ताब्यात घेऊन दिनांक 19 रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आल्याची माहिती संग्रहालयाचे प्रमुख प्रवीण शिंदे यांनी दिली. खेड तालुक्यातील ब्रिहम येथे शेळा चारत असताना युवकास शेतात 15व्या शतकातील नाणी सापडली. ही नाणी शिवकालीन असल्याने यांना अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळेच सदराची शिवकालीन नाणी आता साताऱ्याच्या शिवाजी संग्रहालयामध्ये नागरिकांना पाहता येणार आहे. या नाण्यांमध्ये शिवराई नाणी, अकबर नाणी, बहामणी, सुलतान नाणी, निजामशाही नाणी, ईस्ट इंडिया कंपनीची नाणी याचा समावेश असून त्याचे वजन साधारण 2.40 किलोग्रॅम आहे. पुण्याच्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक वहाणे यांच्याकडून ती 147 तांब्यांची नाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे प्रमुख प्रवीण शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. ब्रिहम येथे दिनांक 4 जानेवारी 2022 रोजी सुयश रोकडे हा मुलगा रोहिदास सावंत यांच्या शेतात शेळा चारण्यास गेला होता. तेव्हा त्याला शेतात 15व्या शतकातील 147 नाणी सापडली. सध्या ही नाणी साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आणण्यात आली आहे. मी प्रवीण शिंदे, अभिरक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा. कालच या संग्रहालयात अतिदुर्मिळाची शिवराय नाणी प्राप्त झालेली आहेत. ही नाणी साधारण शिवराज्याभिषेकावेळी काढलेली आहेत, त्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे. सदर नाणी ही विहम तालुका खेड जिल्हा पुणे येथे एका मेंढपाळाला सापडली होती. साधारण ही नाणी 147 असून त्याचे वजन 2.5 किलो आहे. ही नाणी ही सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांच्या ताब्यात दिल्यानंतर तेथून त्यांनी सदर नाणी ही सातारा संग्रहालयात सुपूर्त केली आहेत. विशेष म्हणजे ह्या नाण्यामध्ये शिवराई कॉइन्स, त्याचप्रमाणे अकबराची नाणी, निजामशाही नाणी, बहामणी नाणी अशा विविध प्रकारच्या नाण्याचा समावेश आहे. ही नाणी ही नवीन संग्रहालयामध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यामध्ये शिवराई नाणी म्हणजे विशेष म्हणजे ही नाणी ही राज्याभिषेकावेळी काढल्यामुळे त्याचे विशेष महत्त्व आहे. आणि या संग्रहालय आत्तापर्यंत आपली सातारची गादी, विशेष म्हणजे त्यांचे वाघनखे आणि इतर वस्तूही होत्या, परंतु शिवराय कॉइन्स आल्यामुळे सातारा संग्रहालयाचे अजून महत्त्व वाढले असून यामध्ये साधारण तत्कालीन कट्यारे वगैरे सर्वच सापडलेलं आहे. आणि तो ठेवा हा सातारवासियांना, पर्यटकांना आपल्या नवीन संग्रहालयात पाहता येणार आहे.